धातूचे दागिने एकसारखे कपडे घालून जंगलात भटकणारे एका सुरात गाणी म्हणत तालावर नाचणारे ना आपल्यापेक्षा काहीतरी वेगळे असे लोक म्हणजे आदिवासी आपण वेगवेगळ्या उत्सवांमध्ये त्यांना असंच तर पाहिलंय आपण जे पाहिलंय तसं आपल्या डोक्यात एक ठाम चित्र आपलं आपणच रंगवून घेतलं पण त्यांच्याकडे गेल्यावर कळतं की किती पुढारलेले लोक आहेत हे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुका जुन्नर तालुका आणि राजगुरुनगर तालुका ह्या तीन तालुक्यात ता मुख्यतः आदिवासी समुदायाची वस्ती बसलेली आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात म्हणजे जवळपास छप्पन्न गावं आदिवासी येतात आणि इथं मुख्यतः महादेव कोळी जमात ही प्रमुख मोठी जमात आहे लोकसंख्येच्या दृष्टीने त्याबरोबर कातकरी जमात ठाकर समाजाची जमात यांचंही वास्तव्य ह्या आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात येतं आदिवासी ज्यावेळेस आपल्याला म्हणतो त्यावेळेस आदिवासी म्हणजे कोण याच्या व्याख्या वेगवेगळ्या जरी लोकांनी केल्या असल्या तरी आपण त्याच्या मुख्यतः चित्राकडे जास्त जातो पण ह्या शब्दाचा जर अर्थ जर आपण पाहिला तर त्याच्या शब्दातच त्याची फोड जरी केली की आधीपासून वास्तव्य करणारे ते म्हणजे आदिवासी इथला आदिवासी समुदाय हा त्या तुलनेने इतर समुदायाशी जास्त त्याचा संपर्क आलेला आहे इतर बोलीभाषेशी इतर भाषेशी जास्त संपर्क आलेला आहे त्यामुळे इथली जी परंपरागत मावळी बोलीभाषा आहे ती फार मोठ्या प्रमाणात लोप पावलेली आणि त्याच्यामुळे इथल्या बो बोलण्याची जी मुख्य भाषा आहे ती मराठी ही भाषाच आता झालेली आहे त्याच्यामध्ये निश्चितच काही जुने मावळी बोलीचे सगळे स संदर्भ येतात पण विशेषतः इथल्या सगळ्या जगण्याचा जो भाग आहे तो सामूहिकता हे मूल्य इथलं फार चांगला आहे कुठलीही न्यायदानाची पद्धत असेल तिथं सामूहिकता येते तुम्ही जर इथले लग्न जर पाहिले तर त्याच्यामध्ये परिसरातले नागरिक गावातले नागरिक सगळे सहभागी होतात आणि तो विधी साजरा करण्यासाठी हे सगळे एकत्रित येतात आणि ते सगळे एकत्रित येऊन त्याच्यावरचं जे काही कर्जाचं ओझं असेल किंवा इतर काही असेल तो खर्च कमी करतात शेतीसुद्धा ज्याच्या घरी माणसं कमी आहेत ज्याची जरा अवघड प्रकारची शेती आहे डोंगर उतारावरची शेती आहेत तिथं सामूहिक शेती केली जाते तर इथे जवळजवळ म्हणलं तर मी सतरा अठरा वर्षापासून इथं काम करतो म्हणजे आणि असं काम करतो आहे आम्ही का आमचे जे आडील वडिलांपासून नाही का एकात्र पडके म्हणून असं संघटित कार्यक्रम आम्ही करतो आहे दोन चार मिळून असं की बो आपल्याला जास्त एकाला बो समजा आठ दिवस लागतात एका याला वावराला किंवा याला शेतीला नाही का तर आम्ही दोन चार जण मिळून ये ना आपलं पटकन दोन ते तीन दिवसात आम्ही वरकत असतो तर त्यावेळेस आम्ही काय करतो आधी आहे ना एक आधी ग्रुप बसतो आपल्याला आठ लोक घ्यायची का दहा लोकं घ्यायचे असं ग्रुप मिळून ग्रुप बसतो मग आम्ही ठरवतो की बा आज मला पडक पडका उद्या तुला पडका आम्ही पडकायच म्हणतो श्रम करणं हा इथल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची श्रम केली जातात आणि म्हणून श्रम आधारित एक संस्कृती तयार झाली आणि त्याच्या त्याच्यामुळे द्वेषाला फार काही इथं थारा राहिलेला नाही आता येतं म्हटलं तर तुम्हाला सांगतो पूर्ण येत त्यावेळेस ना म्हणजे पूर्ण ना आणि अजूनही आदिवासीच भाग आहे का तर काही एवढी सुधारणा झालेली नाही फक्त आता एवढंच झालं आहे की बुवा रस्ते झालेत आणि रस्त्यामुळं आता ब इथे आसपास जवळ दा, द दवाखाना फक्त इथे झालेला आहे आम्ही आधी काय करायचो जास्त ते ला सा, ते जर लई सरस असला तर आम्ही ते गोंगडीमध्ये बांधून आहे ना त्याला तिथपर्यंत पहिला न्यायचो आता येथून लांब म्हणलं तरी सहा सात किलोमीटर पकडायचो आणि त्याच्यात शिवाय तुम्हाला सांगतो आता फक्त हे रस्ता झालं पुलं झालेत मग मेन मुद्दा त्यावेळेस आम्ही काय करायचो आम्हाला ही न नदी आडवी आणि तिकडनं वडा आडवी तर ते पावसाळ्याचे आम्ही काय करायचो जर माणूस जर आजारी जर झाला तर मग आमच्याकडे तेव्हा ते पेटे आम्ही तयार करायचो भोपळ्याचे मोटाले भोपळे त्याचे पेटे आम्ही तयार करायचो एकला एक, एक खेळून आणि मग त्याच्यावरती बसायचो आणि मग त्या माणसाला घेऊन तिथपर्यंत पलाट नेऊन सोडायचो लोकांनी एकत्रित येऊन सुद्धा आपले प्रश्न सोडावेत अशी पण एका बाजूला जी लोकांची पारंपरिक वृत्ती आहे तिला पण आम्ही चालना दिली याचं एक उदाहरण म्हणजे आम्ही एका आंबेगाव तालुक्याच्याच नजीकच्या फलोदे गावात सात दिवस लोकांनी एका विहिरीवर श्रमदान केलं असाच एक दुसरा प्रयत्न आता आम्ही इथं करतोय तो म्हणजे हे म्हाळुंग गाव आहे ह्या महाळुंग गावाच्या परिसरात जवळपास आठ ते नऊ गाव नऊ गावं आहेत आणि सगळी छोटी छोटी गावं आहेत दिवसातून फक्त संध्याकाळी एकदा एश्टी येते आणि ती सकाळी निघून जाते ह्या दहा दहा बारा जी गावं आहेत तर यांना मध्यवर्ती पडेल असं एकही दवाखान्याचं सेंटर इथं खाजगी पण नाही आणि सरकारी पण नाही आणि त्यामुळं आरोग्याचे पण प्रश्न इथं तीव्र होते ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करत पुण्यातील जन आरोग्य मंच नावाच्या एका डॉक्टरांची संघटनेने पुढाकार घेतला आम्ही स्थानिक पातळीवर सगळं सहकार्य केलं आणि गेल्या दोन वर्षापासून म्हाळुंगे गावात तुकाराम पारधी नावाच्या एका कार्यकर्त्याच्या घरात आम्ही हा दवाखाना चालू केला दोन वर्ष हा आमचा यशस्वी उपक्रम दर रविवारी चालू आहे मागच्या काही दिवसांपूर्वी ग्रामस्थच एकत्रित आले ते म्हटले की आपण कुणाच्या तरी घरात असा दवाखाना चालवण्यापेक्षा आम्ही आमच्या गावाची एक एक दोन गुंठे जमीन आपल्याकडे सुपूर्त करतो आणि आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करतो आपण एखादा आरोग्य केंद्र किंवा एखादा दवाखाना चालू केला तर त्या दवाखान्यामध्ये आपल्याला ही सगळ्यांना सुविधा देता येईल जवळपास दीडशे स्थानिक ग्रामस्थांनी श्रमदान दर दिवशी येऊन केलं महाराष्ट्रातल्या चौदा जिल्ह्यातून शेहेचाळीस मुलं सात दिवस इथे येऊन राहिली त्यांनी श्रमदान केलं ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन मागं जी दिसते माझ्या मागची भिंत इमारत ती इमारत म्हणजे आरोग्य केंद्र आहे ते आरोग्य केंद्र सुरू केलं त्याच्या इमारतीचं सगळं आम्ही श्रमदानातून बांधकाम केलं पण हे सगळं काम करताना एक गोष्ट आम्हाला जाणीवपूर्वक लक्षात आली की लोकांचे जेव्हा मूलभूत गरजेचे प्रश्न असतो तेव्हा लोकांच्या अस्मितेचे आणि भावनिकतेचे प्रश्नसुद्धा बाजूला पडतात आम्ही ते अनेक वेळा पाहिलं म्हणजे लोकांनी ग्रंथालय आणि दवाखाना यांना महत्त्व देऊन मंदिर आणि इतर गोष्टीला आपल्याला इतर दोन नंबरचं स्थान दिलेलं आम्ही जवळून अनुभवलं आधुनिकीकरणाचा अर्थ हातात मोबाईल येणं आणि इंटरनेट येणं एवढाच आहे का आपल्या गरजा अडचणी मांडायला यांच्याकडं आपल्यासारखं समाज माध्यम नसेल कदाचित पण परिपक्व समाज बांधणी आणि चालीरीती आहेत सामूहिक शेती करू शकतो इथं सामूहिक श्रमदानातून हॉस्पिटलसुद्धा उभारू शकतो असं वाटणं हे पुढारलेपणाचं लक्षणच तर आहे जमिनीच्या एका तुकड्यावर मंदिर बांधू की मशीद या वादात गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष घालवणारी पिढी कुठं आणि देवळा आधी बाजूच्या जमिनीवर इस्पितळ उठवणारी ही पडकई कुठं